नमस्कार, मी वैष्णवी दंडुके आणि तुम्ही पाहत आहात न्यूज स्टेट। वळूयात आताच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीसाठी नाशिक मध्ये साधू महंत आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळते। साधू महंतांच्या उपस्थितीत रामकुंडावर बैठक झाली आहे। या बैठकीपूर्वी कायदा विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। कायदा रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे। बोगेश्वर धामच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आलेली आहे। विविध मागण्यांसाठी नाशिक मध्ये साधू महंत आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळतंय। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा अशी देखील मागणी या साधू महंत यांच्याकडून करण्यात आलेली आहे। नाशिक वरून आपण ही बातमी पाहतोय। मागण्यांसाठी नाशिक मध्ये साधू महंत आक्रमक झाल्याचं समजतंय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी उमेश आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उमेश, काय अधिक माहिती आहे? नाशिक मध्ये साधू संत आक्रमक झालेले आहेत। वैशाली, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बागेश्वर धाम सरकारचा जो मुद्दा गाजतो आहे त्यातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी जे आहे ते वादग्रस्त विधान या ठिकाणी केलेलं आहे। या विधानानंतर नाशिकमधील साधू महंत मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत। श्याम मानव यांनाच या साधू महंतांनी आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती जो कायदा आहे हा कायदा देखील रद्द करण्याची मागणी या ठिकाणी साधू महंतांनी केलेली आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आता आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अनिश्चित मान्यताच रद्द करावी अशी आपण मागणी केली आहे, का आपल्याला असं वाटतंय? याचं कारण असं आहे की हा कायदा जो पास करण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली, स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेब यांचा उद्देश एकदम पवित्र होता की नरबली, पशुहत्या आणि धर्माच्या नावावरती अमानवीय, अमानुष जे थोतांड चालतं ते कुठेतरी बंद व्हावं यासाठी हा कायदा लागू करण्यात आला। परंतु आज त्यांच्या अनुयायींच्या माध्यमातून आपण बघतोय की फक्त आणि फक्त एका विशिष्ट धर्माला म्हणजे हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे, पण इतर जे धर्म आहे ज्याच्यामध्ये मौलवी, पादरी, अनेक आमच्याकडे 1000 पुरावे आहेत की जे पण दावे करतात की जमजम का पाणी पिल्याने से त्यांच्या किडन्या, एड्स, कॅन्सर हे सगळे बरे झालेले आहेत, याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काम करताना दिसत नाही, फक्त हिंदूंना टार्गेट करताना दिसतं। त्यासाठी आज आम्ही सर्व संत समाजाच्या वतीने 51 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करत आहोत अन्य धर्मियांसाठी की अन्य धर्मियांमध्ये जे जे मौलवी, पादरी ज्यांच्याकडे शक्ती आहे असे जे दावे करतात त्यांनी यावं, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करावं आणि 51 लाख रुपये घेऊन जावे अशी आज आमची मुख्य मागणी आहे। त्याचबरोबर राज्य सरकाराला नम्र विनंती आहे की हा जो कायदा कुठेतरी भरसटला आहे, कुठेतरी दिशाभूल झालेली आहे, हा रद्द करावा। कारण की अनेक तज्ज्ञ वकिलांशी चर्चा केल्यानंतर आपल्या संविधानामध्ये अनेक असे दंड विधान दिलेले आहे, त्याच्या माध्यमातून सुद्धा जर कोणी गुन्हा करत असेल, चुकत असेल, त्याच्यावरती कारवाई होऊ शकते, तर अशा कायद्याची महाराष्ट्राला गरज नाही। त्यामुळे सर्व संत समाजाच्या वतीने हा कायदा रद्द करण्याची प्रमुख मागणी आम्ही करत आहोत। जय श्री। तुम्ही देखील या साधू महंतांच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले, तुमची देखील मागणी आहे? नक्कीच, या ठिकाणी आज आपण बघू शकतो सर्व महंतांच्या वतीने जो एक आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे, नक्कीच मी याचं समर्थन करते आहे। विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे ते समर्पक आहे आणि तो सार्वभौमिक भारत देशाचा सर्वात मोठा कायदा आहे। त्यामुळे कायद्याचं उल्लंघन होता कामा नये किंवा तो कुणावर थोपवला जाता कामा नये आणि म्हणून एका धर्माच्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या सद्भावना कुठेतरी दुखावण्यात येत आहे आणि या गोष्टीसाठीच आम्ही सगळे महंतजी बरोबर इथे जमलेलो आहोत। एकच इच्छा आहे की हा कायदा मागे घेण्यात यावा आणि नक्कीच याचं आम्ही समर्थन करत आहोत। धन्यवाद। नक्कीच, वारंवार अन्यसकडून हे जे आहेत ते कायदे समोर आणले जातात आणि हिंदू धर्माविषयीच कायम ते आक्रमकपणे बोलत असतात, असा देखील आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणखी काही आपल्यासोबत संत म्हणत आहेत, क्या कहेंगे इस अनिश के अपने जो है कायदा जो है रद्द करने की मांग की है? वो कायदा में ऐसा एक वाक्य है कि अघोर और अघोरी, तंत्र मंत्र ये सब अंधश्रद्धा है। तो हमारा कहना ये है, पादरी लोग माथे पे हाथ रखते हैं तो श्रद्धा है क्या? मुस्लिम लोग रोड जाम कर देते हैं, पब्लिक को तकलीफ देते हैं, वो श्रद्धा है क्या? तो हिंदू साधु संतों को ही क्यों टारगेट किया जा रहा है? अगर हमारी परंपरा जो अघोर तंत्र की मंत्र की परंपरा है वो हजारों साल की है और नवनाथ की परंपरा में अघोर साधना है, अघोर साधना तंत्र मंत्र मतलब आज का विज्ञान है, उसमें उतरने की कोई कोशिश नहीं करता। तो
शांति से जो अघोरी साधु संत है शमशान में आपने मंदिरों में शांति से साधना करते हैं तो उनको शांति से साधना करने दीजिए। और दूसरी बात है श्याम मानव एक साधु के पीछे 30 लाख खर्चा कर सकता है तो कितने साधुओं संतों के पीछे लाखों करोड़ों रुपया खर्चा करता होगा तो उतना बड़ा फंडिंग आता कहाँ से है, इनकी भी चौकसी होनी चाहिए। नक्कीच अंधश्रद्धा निर्मूलननी जे आव्हान या ठिकाणी 30 लाख रुपयांचं बागेश्वर धामला दिलेलं आहे ते 30 लाख रुपयांचं फंडिंग नेमकं येतं कुठून असा देखील सवाल या ठिकाणी साधू महंतांकडून उपस्थित झाला आहे। वैशाली नक्कीच उमेश अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा या मागणीसाठी हा मोर्चा केला जातोय तर कुणी याची दखल घेतलेली आहे का? नाही अद्यापही आज तर हा पहिला दिवस आहे मात्र जर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द झाला नाही तर येत्या काळात अधिक आक्रमकपणे साधू संत महंत नागरिक रस्त्यावर उतरतील असं देखील आव्हान किंवा असं देखील आश्वासन किंबहुना असं देखील या ठिकाणी आव्हान या ठिकाणी साधू महंतांनी दिलंय। वैशाली नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।